गरजू व गरीब लोकांच्या आहारासाठी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष कैलास चौधरी यांनी शिवभोजन केंद्राची उभारणी केली असून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. गरीब व गरजू लोकांसाठी आहार शिवभोजन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, कैलास चौधरी, किशोर चौधरी, सरोज कदम, सुवर्णा शिंदे, शकीला बक्ष, नवाब बेग, प्रमोद साळुंके, किशोर थोरात, हेमंत गुरव, वसीम मंत्री, मुख्तार मंसुरी आदी उपस्थित होते. आज देवपूर या ठिकाणी नेहरू कॅम्पमध्ये महाविकास आघाडीने आज शिवभोजन आम्हाला दिलेला आहे आणि आजपासून आम्ही ते सुरू करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सहकार्य आम्हाला कैलास सहकार्य मला लागत आहे आम्हाला आणि या ठिकाणी एकवीरा देवीचंही जवळच असल्यामुळे त्यांचं स्थान जवळ आहे. या ठिकाणी हॉस्पिटल्स आहे, बस स्टँड आहे, कॉलेजेस आहेत आणि ह्या ठिकाणी गरिबांना चांगल्या पद्धतीने आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेवा दिली जाईल यासाठी आज या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे जे काही निर्णय आहेत ते आम्ही चांगल्या गोरगरिबांसाठीच आहे आणि त्यांच्यासाठी आज ह्या ठिकाणी आजपासून सुरू केलेला आहे. हा लाभ सर्वे इथले जवळपासचे असतील यांनी सर्वांनी शिवभोजनाचा लाभ घ्यावा यासाठी आज उद्घाटन झालेलं आहे.